इकडे व्हेरीफाईड प्रोफाईल म्हणजे ब्लू टिक साठी पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय ट्विटरनं अवघ्या आठवड्याभरात मागे घेतलाय. ब्लू टिक साठी ट्विटरनं $8 इतकी फी ठेवलेली होती, मात्र बऱ्याच चर्चा टीका झाल्यावर ट्विटरनं हा निर्णय मागे घेतलाय. पेड सबस्क्रिप्शनमुळे फेक प्रोफाईल्सचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे आता कंपनीनं हा प्रोग्राम रद्द केलाय. एलॉन मस्क हे कंपनीचं नवे मालक झाल्यावर त्यांनी नवनवे निर्णय जाहीर करण्याचा धडाका लावला होता, मात्र पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. मात्र आता कंपनीनं माघार घेतल्यामुळे ब्लू टिकसाठी आता ग्राहकांना पैसे मोजावे लागणार नाहीत. छत्रपतींचा विचार म्हणजे